ऑल भौतिक वस्तू इन द वर्ल्ड ऑल भौतिक वस्तू इन द वर्ल्ड आर इन द थ्री डी मग पृथ्वी लक्ष द्यावे मग पृथ्वी जर तुम्ही उघड्या डोळ्यांनी वरतून यानातून पाहिली तर थ्री डी आहे आणि तिचा फोटो काढला टू डी आहे माझा फोटो काढला तर मला अनुभवता येईल का फोटो तू नाही फोटो काढला टू डी चालले टू डायमेन्शनमध्ये लांबी दुरुमदीच नाही नागी काही लागणार नाही ए थ्री डी असं वर हा असं प्रतलाच्या बाहेर येतो मी प्रतलाच्या बाहेर समजलं का कायच्या बाहेर येतो प्रतलाच्या बाहेर येतो ठीक आहे फोटोच्या बाहेर रिअल अनुभव होते रिअल थ्री डी म्हणजे रिअल झेड एक्सिस नॉट इमॅजनरी डुकरेओ हो, लक्षात ठेव द्या कोणता मास्तर हो सांगणारा आम्हाला तसं सांगितलं झेड एक्सिस आर इमॅजनरी घंट्या इमॅजनरी इट्स अ रियल एक्सिस नॉट इमॅजनरी ठीक आहे मग हे जे मी तुम्हाला बोर्डवर शिकून आलो दॅट इज टू डी टू डाय टू डी डायग्राम टू डी डायग्राम ओनली टू डी टू डायमेन्शन आहे थ्री डायमेन्शन आहे आणि या जगातल्या प्रत्येक भौतिक वस्तू ह्या थ्री डी आहे जिचे ज्या वस्तू स्पर्शानं अनुभवता येते जिचा स्पर्श अनुभवता येईल दॅट इज ऑल बाकी स्पर्श माहीत आहे तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं ठीक आहे दॅट इज थ्री डी समजून घ्या टू डी आणि थ्री डीचा फरक काय आहे या जगात पुन्हा सांगतो ठीक आहे माझ्यापासून लय नॉलेज भेटून लेको या जगात एकही कॅमेरा शूटिंगचा नाही आहे का म्हणलं या जगात एकही कॅमेरा शूटिंगचा नाही आहे जगात असा कॅमेराच जगात असा कॅमेराच पैदा नाही झाला जो शूटिंग करण समजलं का काही फेकता का हो सर फेकत नाही कोण्या शूटिंगवाल्या बादशाले तोपखानले विचारून टाकजो किंवा कंपनीला विचारजो कॅनॉन फॅनॉन ठी मग सर ही शूटिंग कशी करते या सगळ्या चकमा देण्याचा प्रकार आहे डोळ्याने समजलं का साफ चकमा देण्याचा प्रकार आहे या जगात एकही कॅमेरा नाही का जो शूटिंग करण माझी शूटिंग नाही चालू तुम्हाला दिसून राहिली हे फोटो काढत आहे फोटो कंटिन्युअस फोटो काढत आहे रपा रप रपा रप रपा रप रबारप फोटो काढत आहे रपारप फोटो हि काय हे जी ॲक्टिंग करून राहिलं मी आ रपारप फोटो रपारप फोटो इतं हात घेतला इत घेतला इथं जुने रीलचे रील आहे रील ह्या रील, रीलवर पाहिजे असं एकच चित्र दाग्या राही पोटेल समजत आहे आम्ही लहान होता तुम्ही रील फील काही पाहिले असल ह्या रीलवर असा गुंडा आहे असा हिरो आहे त्याची गच्ची द्याय अशी बाजी इत हात हात इत हात हात इतहात हात गेला गच्चीवर पकडली गच्ची मग इथं ठुसा ठुसा मग असा ठुस बा इथून ठुसा जाई त्याचा रपकनच आहे पण त्याचा इतकं फोटो इतकं फोटो इत्त फोटो इत्त फोटो इतकं फोटो इतकं फोटो अन झणकन त्याच्या गालावर असा बसे हे सगळे रपरप 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 फोटो काढे ऐंशी आणि ते ऐंशी फोटो यक्का यक्का शेकंदाच्या हात तुमच्या डोळ्यासमोरून ने एका शेकंदाच्या दहाव्या भागाच्या आत जर दहा रपरप फोटो गेले कंटिन्युअस तर तुम्ही वैकूच नाही शकत का हे फोटो होय का हे शूटिंग होय समजलं हो। का या जगात शूटिंगचा कॅमेराच नाही डोमडे हो अजिबात शूटिंगचा कॅमेरा नाही फोटोज काढते कोणताच कॅमेरा नाही किती काही करोडोचा घ्या नबे शूटिंगचा कॅमेरा नाही फोटो म्हणून जे कॅमेऱ्याचे तज्ज्ञ लोक आहेत त्याला विचार जा हाय का म्हणा फोटोच नाही डोळ्याला भ्रम निर्माण करते डोळ्याच्या समोर कंटिन्युअस एखादी वस्तू अशी चालत राहिली अशी कंटिन्युअस चालत राहिली रपारप रपारप आहे दृष्टीभ्रम म्हणते त्याला दृष्टीभ्रम ठीक आहे तुम्ही रमन सायन्स केंद्र आहे ठीक आहे नागपूरली तिथं गेले एक बाहेर एक खंबा आहे त्या खंब्यावर बेरिंग आहे त्या बेरिंगवर एक खुटी आहे आणि त्याच्यावर दोन खड्डे लावले आहेत दोन खड्डे पा दृष्टीभ्रमाचं उदाहरण दोन खड्डे लावले आहे एका इकडून रिकामा पिंजरा काढला आहे रिकामा पिंजरा आहे रिकामा पिंजरा काहीच काही पिंजऱ्या आ एका इकडून रिकामा पिंजरा आणि एका इकडून पोपट आहे काय आहे पोपट पिंजरे मे पोपट आहे क्या नाही बाई तुम्ही जर त्याल्याचा उभा ठेवला पिंजरा रिकामा आहे पिंजरा रिकामा आहे और एक साईड मे पोपट आहे एक साईड मी ओनली पोपट का चित्र एक साईड मे पिंजरे का रिकामे पिंजरे का आणि जेव्हा तुम्ही त्याला गरकन हलवता गरकन त्याला खालता बेरीना आहे रपकन फिरवला रपकन फिरवला का तुम्हाला पिंजऱ्यात पोपट दिसते असं शूटिंगचा गेम आहे पिंजरे मे पोपट